आता होऊयात काही बातम्या संक्षिप्त स्वरूपात. जुना बाजारमधील सराई मशिदीजवळ लागलेल्या आगीत बाबूभाई यांच्या घरातील सामान जळून खाक झाले. काल सायंकाळी भंगार व्यावसायिक बाबूभाई यांच्या घराला शॉर्ट सर्किटने आग लागली. आग विझवण्यासाठी मोहल्ल्यातील सय्यद मोबिनुद्दीन, सय्यद ताज, सय्यद मोहिबुद्दीन, फारुकभाई, अयाजभाई, अजीजभाई यांनी मदत केली. मुबीनभाई यांनी तात्काळ अग्निशमन दलाला पाचारण केले, यामुळे आगीवर नियंत्रण मिळवता आले. मंत्र बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व माधवबाव यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित हृदयरोग तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी डॉक्टर राजपूत यांनी हृदयरोगांवर मार्गदर्शन करताना हृदयरोग असो वा अन्य आजार, याचं कारण आपला आहार असतो. आहार योग्य असेल तर आजार नियंत्रणात राहू शकतात, त्यामुळे आहारावर नियंत्रण ठेवा असं सांगितलं. यानंतर रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली. नगरसेवक नितीन चित्ते, मैत्रेय संस्थेच्या अध्यक्षा प्रिया धारूरकर यांची यावेळी उपस्थिती होती. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सीमा खडके यांनी तर आभार अंजली उंबरकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौ मालुसकर, कुलकर्णी, उंबरकर, धारूरकर, खडके आदी महिला वर्गासहित माधवबागचे जनसंपर्क अधिकारी राजेश सिद्धेश्वर यांनी परिश्रम घेतले. वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी वाहतूक विभागानं आज मोहीम सुरू केली. विना हेल्मेट जाणाऱ्या दुचाकी धारकांवर तसंच जास्त प्रवासी भरणाऱ्या रिक्षा चालकांवर वोखाड कॉर्नर इथं कारवाई करण्यात आली. हेल्मेट नसणाऱ्यांवर पोलीस कारवाई करत आहेत हे पाहून अनेक दुचाकी धारकांनी अंतर्गत मार्गावरून पळ काढला. सायंकाळ पर्यंत ही कारवाई सुरू होती, तसंच दंड वसूल करण्यात येत होता.